आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. मा साहेब जिदाऊ शुभारा जे लवाजमान निघाला. सायंकाळची वेळ होती, 7:30 सुमार झाला होता. आणि राजांचं पहिलं पाऊल पुण्याच्या वेशीवर पडलं आणि समोर दिसलं राजा रावणा भकास कंगाल केलेलं पूर्ण. आणि राजे मासाहेबांना उत्तरले, मासाहेब अहो हेच का पूर्ण? होय शुभा, इथं कोणीच नाही, आपण आहोत ना, आपण सोडून कोणीच नाही का मासाहेब? आपण बोलावलं की येतील सारे. आणि मासाहेब मासाहेब अहो राईचं कुठं, आपला वाडा कुठं? आणि त्याच्या मासाहेब उत्तरले, शुभा तुला जगण्याचा मोलाचा मंत्र शिकवते. जी माणसं पैशानं श्रीमंत असतात ना ती वाड्यात राहतात, पण जी माणसं मनानं श्रीमंत असतात भले शरण झोपडीत पण मनानं लाखोंच्या हृदयावर अधिराज्य करतात. आपण मनानं श्रीमंत असणारी माणसं ना राजे. आणि बाळ राजे शांत झाले, पण त्यांचे डोळे जणू मासाहेबांना रोखून सांगत होते, झोपडीत राहतो म्हणून ताजमहालाची अपेक्षा करणार नाही मासाहेब, पण एक दिवस या झोपडीत ताजमहालापेक्षाही सुंदर राजवाडा केल्याशिवाय राहणार नाही मासाहेब. पण मासाहेब तर पुण्यात आल्यात, सोबत शुभाराजे, पण खऱ्या अर्थाने ज्यांच्यावरती राज्य करायचंय, ज्यांच्या सोबत जगायचंय, ज्यांच्या सोबत राहायचंय ती रयत होती कुठं? अरे खऱ्या अर्थाने रयत दुर्ग परगंधा झालेली, कारण यवनांची टोळधाडे यायची, पाहता पाहता पुण्याच्या मातीत थान मांडायची, दिसेल तिथे कापाकापी करायची आणि घोड्यांच्या बेलगाम टापाने पुन्हा माघारी निघून जायची. त्यामुळे पुण्यातली रयत पाहता पाहता डोंगर कपऱ्यांमध्ये अदृश्य झालेली. मासाहेबांची नजर गेली, मासाहेबांनी पाहिलं, पाहता पाहता ही रयत जोपर्यंत पुण्यात येणार नाही तोपर्यंत स्वराज्याचा अग्निकुंड पेटणार नाही, आणि जोपर्यंत स्वराज्याचा अग्निकुंड पेटणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वराज्याची धगा स्मंती जाणार नाही. आणि मासाहेबांनी दिली साथ, अरे या बाहेर काय उभे, आत या. आणि मासाहेबांना पाहता पाहता रयत विचारू लागली, मासाहेब तुम्ही सांगताय खरं, आम्ही पुण्यात यावंची, पण यावं कशाच्या बळावर, कुणाच्या बळावर? अहो यवनांची टोळधाड आली की मासाहेब मासाहेब अहो दिवसा ढवल्या अब्रूची लखतर निघतायत घराची, काय करावं? आणि मासाहेबांनी सांगितलं, काळजी नसावी, माझ्या शोभाच्या भरोशावर या. आणि पाहता पाहता रयतेला विश्वास पडू लागला आणि रयत पुण्यामध्ये येऊ लागली, पाहता पाहता रयत राहू लागली. पण रयतेच्या मनात प्रश्न आला, अरे मासाहेबांच्या सांगण्याखातर पुण्यात आलो, मासाहेबांच्या सांगण्याखातर शेती करायला घेतली, पण खावं काय प्यावं काय? आणि मासाहेब मासाहेबांकडे पुन्हा रयत धावत धावत गेली, मासाहेब तुमच्या सांगण्याखातर पुण्यात आलो जी, मासाहेब तुमच्या सांगण्याखातर शेती करायला घेतली बघा मासा, पण खावं काय प्यावं काय? अहो पोरं 2 दिवस झाले मासाहेब घराकडे जाणं नाही, अहो पोरानं घालावं खायला काय? आणि मासाहेबांनी विचार केला, जर जोपर्यंत माझा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटातली भूक संपत नाही तोपर्यंत स्वराज्याची स्वाभिमानाची भूक त्याच्या अंतकरणात निर्माण होणार नाही. आणि मासाहेबांनी जगाच्या पाठीवरची पहिली अद्भुत सहकारी बँक, जे सहकार क्षेत्राचं खऱ्या अर्थानं गमक निघालं, ती पहिली सहकारी बँक जिचं नाव होतं स्वराज आणि संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ, या स्वराज नावाची बँक उभी केली. पाहता पाहता बैलजोड्या दिल्या, शेती वाढी दिली, शेतसारा ठरवला गेला, नव्हे नव्हे तर सुरुवातीला एकच सांगण्यात आलं, ज्या दिवशी पीक आलं त्या दिवशी तुम्हाला शेतसारा, तोपर्यंत जे काही हवं ते माझ्याकडून घेऊन जा. आणि पाहता पाहता रयतेला वाली सापडला आणि खऱ्या अर्थाला घर गजबजू लागली, शेती फुलू लागली. आता शेताकडे जर पाहावं तर शेतकरी खांद्यावर नांगर घेऊन आनंदानं आपल्या शेताकडे जाऊ लागला. मेरे देश की धरती उगले, सोना उगले, हिरे मोती, ही भावना आता शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाली आणि काळ्या आईच्या पंढरीतून कांदा मुळा भाजीचा स्वर्ग उभा ठाकला. पण इथंच खऱ्या अर्थाला पुण्याची 7:30 काही पाठ सोडायचं नाव घेतलं नव्हतं. याच काळात उत्तरेकडून एक रानगव्यांचा धोंडा पुण्याच्या दिशेने येता करता झाला, पाहता पाहता पुण्यापर्यंत आला, पण पुण्यातली अडकून गेलेली शेती पाहिली आणि मग मात्र पुण्यामध्ये तसा स्थायिक झाला. अरे दिवसभर खऱ्या अर्थाने शेतकरी शेतात असायचा म्हणून काही त्रास नव्हता, पण रात्रीचा शेतकरी माघारी आला की रानगवा शेतात घुसायचा. अरे जे शेत सकाळी सोन्यासारखं चमकत होतं, दुपारी हिऱ्यासारखं लकलकत होतं, त्या शेतामध्ये रानगव्यांचा हौदोत झाला. सकाळी शेतकऱ्यानं जावत स्मशान झालेलं दिसायचं. शेवटी शेतकरी विचार करू लागला, आता तोंडाशी आलेला घात जातोय, खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांचं भवितव्य उघड्यावर पडतंय, करावं काय? आणि रयतेच्या मनात आलेला विचार, पाहता पाहता सगळी रयत पुन्हा धावत पाहत मासाहेब जिदाऊंकडे आले. मासाहेबांना उतरली, मासाहेब तुमच्या सांगण्याखातर पुण्यात आलो, मासाहेब तुमच्या सांगण्याखातर शेती करायला घेतली मासाहेब, पण मासाहेब मासाहेब रानगव्यांचा हौदोस सुरू आहे जी, मासाहेब काय करावं? हाताशी आलेलं पीक जात या मासाहेब. आणि मासाहेबांनी विचार केला, जोपर्यंत खऱ्या अर्थानं पोट भरलेलं नसेल तोपर्यंत स्वराज्याचा अग्निकुंड पेटणार नाही. आणि इथंच खऱ्या अर्थानं मासाहेबांनी विचार केला, शेतीत राबणारे हात जर खऱ्या अर्थानं स्वराज्यासाठी ढाल तलवारीने उभं करायचे असतील तर ते बळ आता इथून द्यायला हवं. आलेल्या संकटातही मासाहेबांनी संधी पाहिली आणि मासाहेबांनी पूर्ण पुण्यात दौंडी दिली, जो कोणी या रणगव्यांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडब भेट दिलं जाईल. आणि पाहता पाहता घराघरातली तरणी बांड पोरं अंगणामध्ये आली, अंगणातून शेतात येऊ लागली, शेतातून पाहता पाहता रात्रीच्या वेळेस आपल्या शेतात
भोवती कडक पहारा देऊ लागले, रणगावेला शोधू लागले. रणगावा टप्प्यात आला की त्याच्याबरोबर युद्ध करू लागली, स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता खऱ्या अर्थानं रणगाव्याच्या प्राणांना खऱ्या अर्थानं अंतकरणामध्ये विलीन करू लागले. दिवस निघून जात होते, रक्ताच्या थारोळ्यामध्ये रणगावे पडत होते, अरे खऱ्या अर्थानं जखमा झालेले शरीर सुद्धा आनंदानं नाचवत आमचे लेकरं मात्र माघारी येत होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली की पुन्हा आपल्या शेताच्या बांधावर जाऊन रणगाव्यांचा शोधत होती. पाहता पाहता दिवस मात्र पुढे निघून गेले, महिना दीड महिना निघून गेला होता. एक दिवस अशीच वेळ होती, संध्याकाळी 11-11:30 सुमार होता, आणि 4-5 पोरांचं टोळकं पाहता पाहता लाल महालाच्या दिशेनं येऊ लागलं. अरुण गडकऱ्यानं पाहिलं, पहारेकऱ्याला आदेश दिला आणि गडाच्या बाहेर उभ्या असणाऱ्या लेकरांना पहारेकऱ्यानं विचारलं, काय र एवढ्या रात्री कशाला आला असा? तसं एक पोरगा पुढे येऊन म्हणाल, मासाहेबांना भेटायचं आहे जी. अरे लेकर रात्रीचे वाजले किती, आता मासाब झोपल्यात जी, जा सकाळी ये. तसं पोरग उतरलं, नाही नाही मासाहेबांना भेटल्या बिगर जायचं नाही, सकाळपर्यंत जाऊ दिलं नाही तर बघा मी इथं ठाण मांडील, पण आज मासाहेबांना भेटल्या बिगर जाणार नाही, पोरगा ऐकायला तयार नाही. तोच वरच्या गडकऱ्यानं पाहिलं, गडकरी धावत आला, जरबेत उत्तर झाला, काय र एवढ्या रात्रीचा आला सा, काय काम काढलं असेल? तसं पोरग पुन्हा उतरलं, मासाहेबांना भेटायचं आहे जी. अरे पण लेका वाजले किती र, वाजले किती? अरे सकाळी अरे सकाळी मासाहेब भेटतील बघ, आता झोपल्यात त्या. आणि तोच पोरगा ऐकायला तयार नाही, पोरांचा गलका मात्र सुरू झाला, वरती आवाज गेला आणि मासाहेब जातीनं पुन्हा बाहेर आल्या. मासाहेबांनी विचारलं, काय लेका हो एवढ्या रात्रीचा आलासा, काय म्हणे भेट काय, अरे कशासाठी आलात? तसं एक पोरगा सरदिशी पुढे येत म्हणाल, मासाहेब मासाहेब तुम्ही पुण्यात दौंडी दिलती ना, जो कोणी या रणगाव्यांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. मासाहेब पाहताय ना, व रणगावा घेऊनच आलोय की. आणि मासाहेबांची नजर गेली, मासाहेबांनी शांतपणे पाहिलं आणि मासाहेब उतरल्या, अरे लेका मर्दासारखं काम केलं होय रे तू, अरे पण सकाळी आला असता तर जमलं नसतं वय, पण मासाहेब तुमच्या भेटीची आस होती ना व. आणि मासाहेब विनोदी स्वरामध्ये म्हणाल्या, का रे लेका सकाळी आला असता तर तुला सोन्याचा कडा दिलं नसतं वय. असं जसं त्या पोहरणं ऐकलं, पाहता पाहता अंतकरण शहारून गेलं, का डोळ्यांमध्ये पाणी येऊ लागलं, अरे खळखळणाऱ्या डोळ्यांनी ते पोरग उतरलं, मासाहेब मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून एवढ्या राज्याला नाही आलो बघा मासाहेब, नाही आलो. तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडली ना मासाहेब, आधा हत्तीचं बळ येत या मासाहेब. अहो तुम्हाला भेटायचं म्हणून दीड महिन्यापासून रोज रात्रीचा शेताच्या बांधावर थांबत होतं बघा, आज रणगावा मारला जी आणि तुमच्या भेटीचा योग येईल बघा, तुमच्या चरणाचं दर्शन घेण्याचा योग येईल बघा म्हणून धावत धावत आलो जी मासाहेब, त्या सोन्याच्या कड्याबीसाठी नाही आलो बघा. आणि मासाहेबांनी तोंडावर हात ठेवून, शांत हो रे का शांत हो, मी असंच म्हटलंय, नाही मासाहेब नाही मासाहेब, तुळजाईची आण घेऊन सांगतो बघा, तुमची आण घेऊन सांगतो, माझ्या माईची आण घेऊन सांगतो बघा, त्या सोन्याच्या कड्यासाठी एवढ्या रातचा नाही आलो जी, म्या तुमचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून येणं केलं जी. आणि मासाहेबांनी तोंडावर हात ठेवला, शांत हो रे का मर्द आहेस ना, अरे मर्दासारखा उभयन काय रडतो बाई सारखा, अरे काय रे नाव तुझा? तसं पोरग जागे उडी मारीत म्हणाल, तान्हाजी ताना उंबरटगावचा. त्या दिवशी मासाहेबांनी पाठीवर टाकलेली थाप त्या तान्हाला असं काही घडवणारी ठरली, पाहता पाहता कोंडाण्यावर उदयभान बरोबर लढता नाही, स्वतःच्या लेकराच्या लग्नाची पर्वा न करता खऱ्या अर्थाने ती थाप कोंडाण्यावर भगवा फडकून स्वर्गाच्या दिशेने रममाण झाले. एक एक थाप मासाहेब जिदाऊ आणि शुभांनी आपल्या मावळ्यांवरती अशी टाकली, त्यातून स्वराज्य उतरलाय. अरे तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला, शिवचरित्र का तरी तपासून पहा, औरंगजेबाचं जे एकूण सैन्य होतं त्या सैन्यातलं फक्त 10% सैन्य जर दख्खनच्या मातीत उभं केलं तर 10% सैन्याला उभं राहायला जागा पुरणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे दख्खनच्या मातीतल्या शुभांचं सैन्य म्हणजे खऱ्या अर्थानं दख्खनच्या एका कोपऱ्यातही बसणार नाही. अफाट सेना औरंगजेबाची असतानाही मुठभर मावळ्यानेशी माझ्या राजानं विजय मिळवला, याचा एकमेव कारण औरंगजेबाचं सैन्य पाठ होत, पण औरंगजेबाचं सैन्य पोटावर चालत होत आणि माझ्या राजाचं सैन्य हे स्वाभिमानासाठी जगत होत. म्हणून तर मुठभर मावळ्यांनी खऱ्या अर्थानं लाखणं इथं करोडो असणाऱ्या यवनांना सुद्धा गारद करून खऱ्या अर्थानं स्वराज्याची भव्य अस्मिता जिवंत ठेवली.